नमस्कार. आज गणपती विसर्जन आहे आणि तुम्ही ऐकू शकता गणपतीची आरती चालल्या आणि आता आरती झाली की आम्ही नदीवरती जातो. सगळं गाव जातं, सगळ्या गावाचे गणपती असतात तिथं आणि गणपती विसर्जन होतो तिथंही आरती होणार, तेही तुम्हाला दाखवलं जाईल. आता तुम्ही बघू शकताय पाऊस खूप पडलेला आहे आणि पावसातच आम्हाला आता गणपती विसर्जन करायचं आहे. सो सगळी गलीतली लोकं जमतात, एकत्र जमतो आम्ही आणि मग एकत्र जाऊन नदीजवळ जाऊन एकत्र गणपतीची पूजा करतो. पाण्यामध्ये एकदा गणपतीला अभिषेक पाण्याचा घालून वरती आणून ठेवून तिथं आम्ही मग आरत्या म्हणतो सगळ्या. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप मस्त असतं आहे. पारंपरिक पद्धतीने वर्षानुवर्ष आम्ही असं करत आलो आहोत अगदी लहानपणापासून आणि त्यानंतर मग प्रसाद वाटला जातो आणि आम्ही घरी येतो. घरचा गणपती मी घेतलेला आहे आणि पारंपरिक पद्धतीनुसार दरवेळेस ज्या ज्यावेळी आम्ही गणपती विसर्जन जातो त्यावेळी दारामध्ये असं औक्षण केलं जातं, मुटका पाणी दिलं जातं. सो तेही रिचल्स पार पडत आहे आमच्या इथे आणि मी सांगितल्याप्रमाणे गलीतील सर्व मित्रमंडळी आमचे गणपती घेऊन आम्ही एकत्रच जातो. यावेळी काही गणपती आम्ही ट्रॉलीने पाठवले लोक कमी असल्यामुळे. सो आम्ही एकत्र असे जातो आणि गणपती नदीवरती नेऊन त्याचं परत औक्षण केलं जातं, तिथं आरती म्हटली जाते, तेही तुम्ही पुढं बघाल. सो खूप आनंददायी असा क्षण असतो, आनंददायी वातावरण असतं. गणपती येतो, चार पाच दिवस गणपती विराजमान होतात घरामध्ये, वातावरण अतिशय आनंददायी असतं, दिवस कसे जातात समजत नाही. आजचा दिवस खूप दुःखदायी पण असतो आणि सुखदायी पण असतो. दुःख ह्या बाबतीचं असतं की गणपतीला विसर्जन करायचं, गणपती आता घरातून जाणार, आणि आनंद असतो की नेक्स्ट इयरला परत गणपती येणार. गाव भरून, पूर्ण गाव भरलेलं आहे नदीच्या किनारी, दूधगंगा नदीच्या किनारी. तुम्ही बघू शकता किती लोक आहेत, किती गाड्या, DJ, काही लोकांनी मिरवणूक, मोठमोठ्या मिरवणूक काढल्या. आरती देखील आम्ही आता म्हणणार आहोत, तेही तुम्ही बघा. मस्त असा गोल करून मध्ये गणपतीला ठेवून अगरबत्ती, धूप, कापूर वगैरे लावून आरती म्हणत आहोत आम्ही. अतिशय मस्त असं वातावरण आहे, गजमय वातावरण झालेलं आहे नदी काठी. सो हे वातावरण वर्षातून एकदाच आपल्याला पाहावयास मिळते, तेही सुट्टीमध्ये आल्यानंतर. सो या दिवसाचा आनंद आणि एन्जॉय घेणं हे खूप गरजेचं आहे. फायनली गणपतीचं विसर्जन झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता गणपती, काही गणपती आहेत ते दान केलेले आहेत आणि ते झाल्यानंतर, विसर्जन झाल्यानंतर आम्ही ब्रिजवरती येतो एकत्र आणि चिरमुरे, फरसाण असा प्रसाद असतो. सो एकमेकाला आम्ही प्रसाद वाटतो आणि सर्व मिळून, कोण सेल्फी काढतं, कोण फोटोज काढतात.
सो हा एकच क्षण असतो ज्यावेळी आपण सर्व एकत्र येतो, गावचे ज्ञात अज्ञात लोक एकत्र येतात, आम्ही भेटतो, खूप छान असं वातावरण असतं आणि फोटो काढण्याचा मोह देखील आम्हाला हे झाला की आम्ही फोटो वगैरे काढले आणि घरी चालू आहोत. घरी जाता जाता फटाक्यांची धूमधाम, तसेच घरी जाता जाता दुसरे गणपती येणारे पारंपरिक वाद्य, पारंपरिक लेझिम वगैरे तुम्ही बघू शकता. सो अशा या आनंदमय वातावरणामध्ये आम्ही गणपती. कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद.